हिंदू धर्म आणि संस्कृतीमध्ये नवीन वर्ष सुरू होतं गुढीपाडव्यापासून आणि या गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून हिंदू नववर्ष विक्रम संवत 2079 सुरू होणार आहे. मग हे नवीन वर्ष काही राशींसाठी खूपच खास असणार आहे कारण त्यांची भरपूर प्रगती होणार आहे, तसंच त्यांनी हाती घेतलेली कामंही पूर्ण होणार आहेत. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी धनलाभाचे योग सुद्धा जुळून येणार आहेत. पण कोणत्या आहेत त्या राशी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नव संवत्सर नववर्ष 2079 अनेक बाबतीत मिथुन राशीसाठी शुभ आहे. या वर्षी तुम्हाला शनीच्या ढियापासून मुक्ती मिळेल. 2.5 वर्षात तुम्ही केलेल्या संघर्षाचे शुभ परिणाम तुम्हाला आता मिळू लागतील. त्याचबरोबर या वर्षी राहू तुमच्या 12व्या स्थानापासून 11व्या भावात संचार करेल, त्यामुळे तुम्हाला कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते. बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यातही चांगले बदल बघायला मिळतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते त्यांचं स्वप्नही या वर्षी पूर्ण होऊ शकतं. कन्या राशीसाठी हिंदू नववर्ष 2079 कसं असणार आहे ते आता बघूया. या वर्षी एकाग्रता तुमची खूप वाढणार आहे. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल, जे तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील. या वर्षी तुम्ही कुटुंबियांसह धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. आर्थिक कामासंबंधित यश मिळेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडूनही मदत मिळू शकते. घरापासून दूर काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी काही लोक त्यांचं घर किंवा घरापासून दूर जमीन खरेदी करू शकतात. कन्या राशीच्या आरोग्यातही चांगले बदल दिसून येतील. आता वळूया वृश्चिक राशीकडे. या वर्षी केतू तुमच्या राशीतून तुळ राशीत प्रवेश करणार आहे. पूर्वी तुम्ही ज्या मानसिक त्रासांना सामोरे जात होतात त्यावर आता तुम्ही मात कराल. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतील. भागीदारी व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. त्याचबरोबर तुमच्या जोडीदाराबरोबरच्या नात्यातही सुधारणा झालेली दिसून येईल. वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे शिक्षणात यश मिळेल. या राशीच्या महिला या वर्षी कुटुंबात संतुलन राखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात. धनुरास धनुराशीच्या लोकांची निर्णय क्षमता या वर्षी चांगली असेल, ज्यामुळे तुम्हाला करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा समन्वय सुधारेल. तुम्ही कुटुंबातील शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनाची गाडीही रुळावर येईल, मात्र सामाजिक स्तरावर या वर्षी तुमचं म्हणणं जपून ठेवावं लागेल, अन्यथा बदनामी होऊ शकते. या राशीचे लोक या वर्षी योग आणि ध्यानाद्वारे त्यांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील. या वर्षी काही लोक साहसी उपक्रमांमध्ये सुद्धा सहभागी होतील. मकर रास या वर्षी शनिदेव तुमच्या राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार असल्याने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील. राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळू शकतं. या राशीचे विद्यार्थी ज्यांना पूर्वी एकाग्रतेचा अभाव जाणवत होता ते नवीन वर्षात एकाग्रतेने केंद्रित दिसतील. आरोग्यातही सुधारणा होईल. मकर राशीच्या लोकांना या वर्षी वडिलांच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. जर तुम्ही काही जुन्या आजाराने त्रस्त असाल तर नवीन वर्षात तुम्ही त्यापासून मुक्त होऊ शकता. मग मंडळी, तुमची रास यामध्ये आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.